Vas. Cárgalo. खाली प्रिंटर पर का बूट घालून येऊ नका सागर बैताडे. मी 18 पंताजगोट येथील रहिवासी असून आपण पाहत आहात येथे आज पंताजगोट येथे एक इलेक्ट्रिक खांबाचे काम चालू होते आणि त्यामुळे त्या खांबावर तीन लोक काम करत असताना हा खांब आपण बघत आहात खूप जुना झालेला आहे आणि याचे वारंवार 70 वर्ष झाले असतील या खांबाचं खांब असेल इथे आणि त्याची कधीही दुरुस्ती केलेली नाही आहे. का तो खांब बेंड झाला होता तरीसुद्धा अर्ज करूनसुद्धा वारंवार त्यांनी काही या संबंधित खात्यांनी त्याच्यावर काही ॲक्शन घेतलेलं नाही आहे. तरी आपण बघा आता याच्यामुळे किती मोठं नुकसान झालेलं आहे. सध्या पोलीस हेडक्वार्टर ते मनाली हॉटेलच्या दरम्यानच्या या रस्त्यावर जो अतिशय फार पूर्वी 30-40 वर्षापूर्वीचा असणारा जो पोल आहे या पोलच्या खालच्या भागाला काहीतरी इलेक्ट्रिकचं काम चालू होतं एका बिल्डिंगवर. परंतु तिथल्या बिल्डिंगचं काम चालू असताना अचानक तिथं स्पार्किंग होऊन ती अख्खी वायर पंक्चर झाली आणि ते दुरुस्त करताना या पोलवर संपूर्ण लोड आहे ज्या या संपूर्ण भागाचा म्हणजे वरच्या आणि खालच्या भागात दोन्हीचा संपूर्ण लोड एकत्रित येऊन या पोलवर येतो आणि हा मुख्य पोल आहे. या मुख्य पोलच्या पाठीमागं आपण त्याच्याबद्दलच्या तक्रारी दिलेल्या आहेत की तो पोलमध्ये एकदा बेंड झाला होता वाऱ्यानं वाकला होता त्याच्यावर झाडांचं पण मध्ये बरंच मोठं हे होतं म्हणजे बरीच झाडांच्या फांट्या होत्या. आज होईल उद्या होईल परवा होईल अशी दुरुस्ती होईल अशी त्यांना वारंवार मागणी केली. 2-3 वेळा त्या कंप्लीट आम्ही स्वतः जाऊन प्रत्यक्ष फोटोसही दाखवल्या परंतु त्याकडे काय त्यांनी दुर्लक्ष केलं. आणि आज नेमकी आमचं दैव बलवंत म्हणून की आज कोणती मनुष्यहानी न होता आर्थिक नुकसान मात्र बरंच झालेलं आहे. तिथं असणाऱ्या गॅरेजवाल्यांचं नुकसान झालं आहे. गॅरेजमध्ये ज्यांनी गाड्या दुरुस्तीला लावलेल्या आहेत त्यांचं नुकसान झालेलं आहे. याच्या उपर आज जी या भागातले जवळजवळ 300-400 व्यावसायिक जे आहेत त्या व्यावसायिकांना त्यांचा व्यवसाय हा लाईटच्या व्यवसायावर चालतो. घरातल्या आज संध्याकाळी लाईटी लागणार नाहीत. व्यावसायिकांचे व्यवसाय जे ज्यांचे कॉम्प्युटर आहे फ्लेक्स प्रिंटिंग आहे ज्यांचं डिझायनिंगचा व्यवसाय आहे ज्यांचा प्रिंट मीडियाचा व्यवसाय आहे यांचे व्यवसायसुद्धा संपूर्ण हे लाईटवर अवलंबून आहेत. आणि त्यामुळं आज या लोकांचं आज तर काम होणारच नाही पण पुढची 2-3 दिवससुद्धा होईल का नाही शक्यता आहे. हे 2-3 दिवससुद्धा ह्या लोकांचे काम न केल्यामुळं उपासमारीची वेळ तर त्यांच्या वेळेनाच आहे. माझी या प्रसंगी एवढीच विनंती आहे महाराष्ट्र इलेक्ट्रिकल बोर्डाला की त्यांनी त्वरित या हे काम सुरळीत लवकर मार्गी लावावं एवढी एक विनंती माझी.